Hello students, good morning everybody. See, in the topic reproduction in lower and higher animals, we are studying about gametogenesis. Last time we have seen about spermatogenesis. Now we are discussing about oogenesis. तर या period ला पण oogenesis म्हणजे काय बघायचं. Now let us see the meaning of oogenesis. Oogenesis म्हणजे काय? The process of formation of female gamete, that is egg or ovum, from the primary germinal cells, that is known as oogenesis. ज्या प्रोसेस मध्ये फीमेल गॅमेट एग किंवा ओवम तयार होतो त्याला oogenesis असं म्हणतात. Now see this oogenesis, it is completed in three steps. याच्यामध्ये तीन पायऱ्या असतात. पहिली स्टेप आहे मल्टिप्लिकेशन फेज. दबा मल्टिप्लिकेशन फेज मध्ये काय होतं आपण बघूया या ठिकाणी. सो हियर फर्स्ट द प्रायमरी जर्मिनल सेल्स PGC, प्रायमरी जर्मिनल सेल्स, इट अंडरगोज रिपीटेड माइटोटिक डिव्हिजन्स टू प्रोड्यूस द ओगोनिया. प्रायमरी जर्मिनल सेल्सचं अनेक वेळा माइटोटिक डिव्हिजन होतं आणि अनेक ओगोनिया तयार होतात. कळतंय? एकाच्या दोन झाल्या, दोनाच्या चार, चाराच्या आठ, अशा असंख्य ओगोनिया तयार होतात. नाउ दॅट प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ओगोनिया, इट इज कम्प्लीटेड इन द एम्ब्रियोनिक स्टेज ऑफ द ह्युमन फिमेल. एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये असतानाच ओगोनिया तयार होतात. कळलं? Now second step, growth phase. One of the oogonium, it stop division. That's a division होयचं थांबतं, पेशी विभाजन थांबतं, and it increases in size to produce the primary oocyte. One of the oogonium stop division and it increases in size. It is called as primary oocyte. During that development, the cell organelles like endoplasmic reticulum, Golgi bodies, as well as mitochondria are increases in number. The growth phase जो असते त्या ठराविक cell organelles त्याची संख्या वाढत असते. Okay? Third stage, maturation phase. तिसरी phase आहे maturation phase. आता काय होतं बघूया या ठिकाणी. So here the primary oocyte, it undergoes first meiotic division, that is reduction division, and to produce the two unequal cells. या primary oocyte चं unequal division होतं आणि त्याच्यापासून secondary oocyte and first polar body is produced. They are haploid, that is containing half the number of chromosomes. फर्स्ट मियोटिक डिव्हिजन होतं इथे, मियोसिस फर्स्ट, आणि प्रायमरी ओसाइटचं रूपांतर सेकंडरी ओसाइटमध्ये होतं आणि फर्स्ट पोलर बॉडी तयार होते. नाउ हियर सेकंडरी ओसाइट, द ओवम ऍट दिस स्टेज इज सेड ऑर रिलीज्ड फ्रॉम द ग्रेफियन फॉलिकल. अँड देन फर्दर सेकंडरी ओसाइट प्रोसीड्स मियोसिस सेकंड अप टू मेटाफेज सेकंड. आता या सेकंडरी ओसाइटचं मियोसिस सेकंड कधी होतं? ओनली व्हेन द एंट्री ऑफ द स्पर्म्स. जेव्हा हा सेकंडरी ओसाइट रिलीज होतो आणि जेव्हा त्याच्यामध्ये स्पर्म एंट्री करतो तेव्हा त्याच्यामध्ये मियोसिस सेकंड बनतो अँड इट कन्वर्ट्स इन टू द ओवम ऑर एग. सो सेकंड मियोटिक डिव्हिजन प्रोसीड्स आफ्टर द एंट्री ऑफ स्पर्म इन टू ओवम and it occurs in the ampulla of the fallopian tube. अशा पद्धतीने सेकंडरी ओसाइटचं सेकंड मियोटिक डिव्हिजन झाल्यामुळे ओवम किंवा एग रिलीज होतो आणि सेकंड पोलर बॉडीज निर्माण होतात. अशा प्रकारे या प्रायमरी जर्मिनल सेलपासून ओवम किंवा एग तयार होतं, याला ओजेनेसिस असं म्हणतात. ओके, नाउ सी द स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट. आता हा सेकंडरी ओसाइट जो आहे
ह्याची रचना कशी असते आपल्याला इथे बघायची. इन केस ऑफ ह्यूमन अनफर्टिलाइज्ड एग रिलीज्ड फ्रॉम द ओवरी इज कॉल्ड सेकंडरी ओसाइट. ह्यूमन बीइंग मध्ये जो अनफर्टिलाइज्ड ओवम रिलीज होतो त्याला सेकंडरी ओसाइट असं म्हणतात. नाउ दैट सेकंडरी ओसाइट इट इज नॉन क्लिडोइक. ह्याला नॉन क्लिडोइक असं म्हणतात बिकॉज इट इज विदाउट सेल. याच्यावरती कवच नसतं म्हणून त्याला नॉन क्लिडोइक असं म्हणतात. इट इज नोन एज मायक्रोलेसिथल. मायक्रोलेसिथल म्हणजे काय? इट कंटेन यॉक इन स्मॉल अमाउंट. याच्यामधला जो यॉक आहे तो कमी प्रमाणात असतो म्हणून त्याला मायक्रोलेसिथल असं म्हणतात. इट इज स्फेरिकल इन शेप. मेजर्स अबाउट 0.1 mm इन डायमीटर और 100 microns. हा सेकंडरी ओसाइट केवढा असतो? 0.1 mm और 100 microns इन साइज. इट इज नॉन मोटाइल हॅप्लॉइड स्ट्रक्चर. हालचाल न करणारा आणि हॅप्लॉइड म्हणजे हाफ द नंबर ऑफ क्रोमोसोम. नाउ हियर सी द न्यूक्लियस इज लार्ज. इट इज कॉल्ड ए जर्मिनल वेसिकल. ह्याच्यातला जो केंद्रक आहे हा मोठा असतो ह्याला जर्मिनल वेसिकल असं म्हणतात. इट इज सराउंडेड बाय साइटोप्लाझम कॉल्ड एज ऊप्लाझम. याच्या भोवती जो साइटोप्लाझम आहे त्याला ऊप्लाझम असं म्हणतात. नाउ दिस एग द मेम्ब्रेन ऑफ द एग इज नोन एज व्हाइटेलाइन मेम्ब्रेन. हे जे एग आहे किंवा सेकंडरी ओसाइट त्याचं जे पहिलं ओवरण आहे त्याला व्हाइटेलाइन मेम्ब्रेन असं म्हणतात. व्हाइटेलाइन मेम्ब्रेन. आउटसाइड द व्हाइटेलाइन मेम्ब्रेन इट कंटेन द नॉन सेल्युलर लेअर दॅट इज झोना पेलुसिडा. ह्या व्हाइटेलाइन मेम्ब्रेनच्या बाजूला हे जे पहिलं नॉन सेल्युलर लेअर आहे दॅट इज झोना पेलुसिडा. आउटसाइड द झोना पेलुसिडा देर इज अ अनदर लेअर कॉल्ड एज कोरोना रेडिएटा. कोरोना रेडिएटा म्हणजे मात्र सेल्युलर असतं. अनेक सेल्स एकमेकाला चिकटलेले आहेत आणि त्यांनी एक प्रोटेक्टिव्ह कवर तयार झालंय त्याला म्हणतात कोरोना रेडिएटा. ओके आता आणखी बघा याच्यामध्ये. इन बिटवीन द व्हाइटेलाइन मेम्ब्रेन अँड झोना पेलुसिडा. हे झोना पेलुसिडा आहे हे व्हाइटेलाइन मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये एक स्पेस आहे. द स्पेस बिटवीन द व्हाइटेलाइन मेम्ब्रेन अँड झोना पेलुसिडा इज कॉल्ड एज पेरी व्हाइटेलाइन स्पेस दॅट कंटेनिंग फर्स्ट पोलार बॉडी. ह्या दोन्हीच्या स्पेसमध्ये फर्स्ट पोलार बॉडी असते. ओके त्या गोष्टी लक्षात आल्या का बा? जर्मिनल वेसिकल म्हणजे केंद्र, हा साइटोप्लाझम म्हणजे ऊप्लाझम, त्याच्या भोवती पहिल्यांदा जे मेम्ब्रेन आहे ते व्हाइटेलाइन मेम्ब्रेन, त्याच्या बाहेर झोना पेलुसिडा, त्याच्या बाहेर कोरोना रेडिएटा. इतक्या सगळ्या ओरणांनी हे बनलेलं असतं. नाउ सेकंडरी ओसाइट शोज पोलॅरिटी. याच्यामध्ये आपल्याला पोल्स दिसतात, दोन ध्रुव आहे. पोलॅरिटी दोन पोल कुठले आहेत? वन इज एनिमल पोल अँड अपोजिट इज व्हेजिटल पोल. आता एनिमल पोल कशाला म्हणायचं? द पोल ऑर द साइड टुवर्ड्स द जर्मिनल वेसिकल. ज्या बाजूला केंद्रक आहे केंद्रकाची जी बाजूचा पोल आहे त्याला एनिमल पोल म्हणतात. अँड द अपोजिट साइड इज नोन एज व्हिजिटर पोल. अपोजिट बाजूला जो पोल आहे त्याला व्हिजिटर पोल असं म्हणतात. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट. क्लिअर झालं का बघा? मागच्या तासाला आपण स्पर्मॅटोजेनेसिस बघितलं, त्याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिसच्या स्टेप्स आणि स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. नाउ ओजेनेसिस आणि स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट किंवा ओव्हम हे करून ठेवा. याच्यातले फिगर किंवा चार्ट हे सगळे हे प्रश्न पडलेले आहेत त्या दृष्टीने आपण ही तयारी करायची आहे. ठीक आहे, धन्यवाद.